नमस्कार मित्रांनो टेकमीत राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेती पिकाचे हमीभाव जाहीर केलेले आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूयात कोणत्या शेती पिकासाठी कोणता हमीभाव केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेला आहे याबाबत माहिती मित्रांनो हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर काही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समजून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुम मोबाईल वरती मिळत असतील तर चला मित्रांनो केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी सविस्तर माहिती मित्रांनो सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस साठी शेती पिकाचे हमी भाव जाणून घेण्याआधी आपण हमी भाव म्हणजे नक्की काय ते थोडक्यामध्ये या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो एम एस पी म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस मराठीत आपण त्याला हमीभाव असे म्हणतो तसेच किमान आधारभूत किंमत असे सुद्धा आपण त्याला म्हणतो शेतमालाला संपूर्ण देशात हमीभाव हा सारखाच असतो उदाहरणार्थ एक क्विंटल मक्का महाराष्ट्रात ज्या भावाने खरेदी केल्या जाईल त्याच भावाने गुजरातमध्ये खरेदी केल्या जाईल याला आपण एम एस पी असं म्हणतो त्यालाच मराठीत आपण हमीभाव असं म्हणतो मित्रांनो आता या ठिकाणी हमीभाव ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे ते थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहूया सी सी पी म्हणजेच कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस यांनी सादर केलेल्या आकडेवारीवरून भारत सरकारचे कृषी मंत्रालय अंतिम हमीभाव ठरवते तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा जो चार्ट पाहत आहोत या चार्ट आता आपण कोणत्या पिकासाठी किती हमी भाव आहे आणि त्यामध्ये किती वाढ झालेली आहे हे या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम या कॉलममध्ये पिकाचं नाव दिलेलं आहे त्यानंतर या कॉलममध्ये सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस साठीचा हमीभाव दिलेला आहे त्यानंतर या कॉलममध्ये सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस साठी जो हमी भाव पिकासाठी असणार आहे तो दिलेला आहे आणि दोन हजार वीस एकवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार एकवीस बावीस मध्ये हमी भावामध्ये जी वाढ झालेली आहे ती या ठिकाणी या शेवटच्या कॉलम मध्ये दिलेली आहे तर आता या ठिकाणी एक एक करून एका एका पिकाबाबत या ठिकाणी आता आपण माहिती पाहूया तर सर्वप्रथम मित्रांनो कापूस मध्यम धागा यासाठी पाच हजार पाचशे पंधरा दोन हजार वीस एकवीस साठी भाव होता त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस साठी पाच हजार सातशे सव्वीस इतका असणार आहे यामध्ये दोनशे अकरा रुपये इतकी वाढ झालेली आहे त्यानंतर कापूस लांब धागा दोन हजार वीस एकवीस साठी पाच हजार आठशे पंचवीस रुपये इतका हमी भाव होता एकवीस बावीस साठी सहा हजार पंचवीस रुपये इतका भाव असणार आहे दोनशे रुपये इतकी वाढ झालेली आहे त्यानंतर मका या पिकासाठी वीस एकवीस साठी अठराशे पन्नास रुपये हमी भाव होता एकवीस बावीस साठी अठराशे सत्तर रुपये इतका भाव असणार आहे वीस रुपये इतकी भाव वाढ या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर सोयाबीन या पिकासाठी तीन हजार आठशे ऐंशी रुपये दोन हजार वीस एकवीस साठी होता तीन हजार नऊशे पन्नास रुपये एकवीस बावीस या वर्षासाठी असणार आहे सत्तर रुपये इतका हमी भाव या ठिकाणी वाढलेला आहे तूर या पिकासाठी वीस एकवीस साठी सहा हजार रुपये इतका हमी भाव होता एकवीस बावीससाठी साठी सहा हजार तीनशे रुपये इतका असणार आहे तीनशे रुपयांनी या ठिकाणी हमेभाव वाढलेला आहे त्यानंतर मूग या पिकासाठी सात हजार एकशे शहाण्णव रुपये वीस एकवीस या वर्षासाठी हमीभाव होता त्यानंतर सात हजार दोनशे पंचवीस रुपये एकवीस बावीस या वर्षासाठी असणार आहे एकोणऐंशी रुपये इतका हमीभाव या ठिकाणी वाढलेला आहे त्यानंतर उडीद या पिकासाठी सहा हजार रुपये इतका हमीभाव दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी होता सहा हजार तीनशे रुपये इतका हमीभाव एकवीस बाहेर या वर्षासाठी असणार आहे तब्बल दोनशे पंच्याहत्तर रुपये इतकी हमी त्यानंतर सूर्यफुल या पिकासाठी पाच हजार आठशे पंच्याऐंशी हमी भाव दोन हजार सहा हजार पंधरा रुपये इतका बावीस या वर्षासाठी असणार आहे एकशे तीस रुपये इतकी वाढ या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर बाजरी या पिकासाठी दोन हजार एकशे पन्नास रुपये इतका हमी भाव दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी या ठिकाणी होता त्यानंतर आता एकवीस बावीस साठी दोन हजार दोनशे पन्नास रुपये इतका हमी भाव असणार आहे शंभर रुपये इतकी वाढ या ठिकाणी ज्वारी मालदांडी पद्धतीची या ठिकाणी दोन हजार दोन रुपये इतका भाव होता दोन हजार या ठिकाणी दोन रुपये इतका भाव असणार आहे एकशे अठरा रुपये इतकी वाढ या ठिकाणी झालेली आहे ज्वारी या पिकासाठी दोन हजार सहाशे वीस इतका हमेभाव दोन हजार वीस एकवीस साठी या ठिकाणी होता आता या ठिकाणी दोन हजार एकवीस बावीस साठी दोन हजार सातशे अडतीस इतका हमी भाव असणार आहे एकशे अठरा रुपये इतका हमी भाव या ठिकाणी वाढलेला आहे त्यानंतर मित्रांनो तिळ या पिकासाठी दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी सहा हजार आठशे पंचावन्न इतका हमी भाव होता आता एकवीस बावीस या वर्षासाठी सात हजार तीनशे सात रुपये इतका हमी भाव असणार आहे तब्बल या ठिकाणी चारशे बावन रुपये इतकी

वाढ या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर भात यामध्ये धान एक ग्रेड याचा समावेश आहे यासाठी दोन हजार हमी भाव होता दोन हजार एकवीस बावीस साठी एकोणावीसशे साठ रुपये इतका हमीभाव या ठिकाणी असणार आहे तब्बल बहात्तर रुपये इतकी वाढ या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर खुरासनी साठी दोन हजार वीस एकवीस साठी सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव होता तर या ठिकाणी दोन हजार एकवीस बावीस साठी सहा हजार नऊशे तीस रुपये इतका प्रति क्विंटल भाव असणार आहे तब्बल दोनशे पस्तीस रुपये इतकी वाढ या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी या ज्या किमती दिलेल्या आहे या सर्व प्रति क्विंटल यासाठी या, या किमती दिलेल्या आहे त्यानंतर मित्रांनो थी या ठिकाणी आपण जे हमी भाव बघितलेले आहे हे हमी भाव ठरविण्याची पद्धत नक्की कशी आहे ती थोडक्यामध्ये या ठिकाणी समजून घेऊया शेतकऱ्याने पीक उत्पादनासाठी केलेल्या खर्चाच्या दीडपट हमी भाव त्याला दिल्या जाणार ही घोषणा केंद्र सरकारने दोन हजार अठरा साली केलेली होती याचा अर्थ शेतकऱ्याला पिकाचे उत्पादन घेण्यासाठी दोन हजार रुपये खर्च आलेला असेल तर त्या पिकाला तीन हजार रुपये इतका हमी भाव सरकारकडून दिला जातो मात्र सरकारकडून नेहमीच हमीभाव ठरविताना पिकाचे उत्पादन घेण्यासाठीचा खर्च प्रत्यक्ष येणाऱ्या खर्चापेक्षा खूप कमी लावला जातो त्यामुळे खर्चाच्या दीडपट शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो हे प्रत्यक्ष पद्धतीने या ठिकाणी बघितले तर हे चुकीचे ठरते तर मित्रांनो अशा प्रकारे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षासाठी केंद्र सरकारकडून हमीभावामध्ये काही अंशी ही भाववाढ केलेली असून शेतकऱ्याला याचा फायदा हा होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसं तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकाउंटवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहते तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र